हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान, सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला. आपल्या हिंदू धर्मामध्ये एकादशी तिथीला खूप महत्व असतं आणि एकादशी ही भगवान विष्णूंना समर्पित असते. तर जया एकादशीचा सण हा दरवर्षी माघ महिन्यामध्ये येत असतो. भगवान विष्णूंची पूजा करण्यासाठी अतिशय शुभ असा हा दिवस मानला जातो. माघ शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला जया एकादशी असं म्हटलं जातं. तर या दिवशी उपवास केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये शांती आणि आध्यात्मिक ऊर्जाही मिळत असते. तर यंदा जया एकादशी जी आहे तर ती उद्या 20 फेब्रुवारीला आपण साजरी करणार आहोत. एकादशी तिथीचं व्रत उपवास करण्याचे महत्व आपल्या हिंदू पुराणामध्ये सांगितलं गेलं आहे. धार्मिक मान्यतेनुसार भगवान श्रीकृष्णाने राजा युधिष्ठिर यांना या व्रताबद्दल सांगितले होते आणि हे व्रत केल्यामुळे मागील जन्मातील पापांपासून आपल्याला मुक्ती मिळते, त्याचप्रमाणे मानसिक आराम आपल्याला मिळतो आणि त्यामुळे प्रत्येकाला जर शक्य असेल तर त्याने उद्याच्या दिवशी उपवास हा नक्की आवर्जून करायचा आहे. धार्मिक ग्रंथांमध्ये सुद्धा सांगितलं गेलं आहे की मृत्यूनंतर व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार भूत आणि पिशाच्या नावाच्या विविध अदृश्य जागी जावे लागते आणि या जया एकादशीला या आश्रित जागांपासून मुक्ती आपल्याला मिळत असते. जर आपण व्रत केलं तर आपल्याला सर्व पापांपासून मुक्तीही मिळत असते. त्यामुळे जया एकादशीचं व्रत आपण जर पूर्ण विधीपूर्वक पाळलं तर भगवान श्री हरी विष्णूंचा आशीर्वाद आपल्या सदैव पाठीशी राहतो आणि त्यासोबतच वाईट कर्मांपासून आणि पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्ती मिळत असते. पुराणांमध्ये भगवान श्रीकृष्णाने सांगितले होते की जो कोणी एकादशीचं व्रत पाळतो तर त्याला वेदनादायी आणि पिशाच्या जीवनांपासून मुक्ती मिळते. त्याचप्रमाणे आपण भक्तिभावाने जर व्रत केलं तर भूतप्रेताचा त्रास सुद्धा आपल्याला सहन करावा लागत नाही आणि या दिवशी काही उपाय सुद्धा आपल्याला करायचे असतात. तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एक अतिशय प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे. आपल्याला अशा ठिकाणी एक सुपारी अर्पण करायची आहे, त्यामुळे आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य गरिबी नष्ट होईल आणि आपल्या घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेचच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा, म्हणजे जेव्हाही मी नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही. तर आपल्याला हा उपाय कसा करायचा आहे आणि का करायचा आहे, तर आपल्या घरामध्ये पैसा जर टिकत नसेल, वारंवार आपल्या घरामध्ये पैशाच्या अडचणी येत असतील, आर्थिक समस्या जर तुम्ही फेस करत असाल, कधी कधी आपल्या घरामध्ये खूप पैसा येतो पण आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नाही, लक्ष्मी घरामध्ये येते पण लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहत नाही आणि आपण भरपूर कष्ट मेहनत करत असतो पण आपल्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळत नाही. तुमचा जर एखादा बिझनेस असेल आणि त्यातनं जर तुम्हाला चांगलं म्हणावं तसं प्रॉफिट मिळत नसेल, उत्पन्न मिळत नसेल आणि तुमच्या हातून जर जास्त पैसा खर्च होत असेल, अशा प्रकारच्या तुमच्या घरामध्ये जर वारंवार पैशांच्या अडचणी येत असतील तर तुम्हाला हा उपाय उद्या एकादशीच्या दिवशी नक्की करून बघायचा आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये पूजेच्या वेळेला सुपारीला विशेष महत्व दिलं जातं. भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीच्या पूजेमध्ये सुपारीचा आपण वापर करत असतो. सुपारीच्या संबंधित आपण जर काही उपाय केले तर आपल्या धनामध्ये सुद्धा वाढ होत असते आणि त्यासोबतच आपल्या घरामध्ये सुख समृद्धी सुद्धा वाढत असते आणि आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तींची प्रगती सुद्धा होत असते आणि आपल्या घराची पण प्रगती होते आणि घरातल्या कर्त्या पुरुषाची सुद्धा प्रगती होत असते. तर तुम्ही जर हा उपाय केला तर तुमच्या व्यवसायामध्ये आणि करिअरमध्ये सुद्धा तुम्हाला याचा नक्कीच फायदा होत असतो आणि म्हणूनच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त एक सुपारी लागणार आहे. सुपारी घेताना फक्त तुम्हाला नवी कोरी बघून घ्यायची आहे. सुपारी पूजेमध्ये आधी वापरलेली नसावी किंवा किडलेली किंवा खराब झालेली सुपारी तुम्हाला घ्यायची नाहीये. चांगली सुपारी तुम्हाला नवी कोरी करकरीत एक घ्यायची आहे आणि सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये देवांची पूजा वगैरे करून घ्यायची आहे. तुमच्या घरामध्ये असणाऱ्या बाळकृष्णांच्या मूर्तीवरती किंवा श्रीहरी विष्णूंची मूर्ती जर तुमच्या घरामध्ये असेल तर त्यांची तुम्हाला विधिवत पंचोपचारे पूजा करून घ्यायची आहे आणि पिवळ्या रंगाचं वस्त्र यांना अर्पण करायचं आहे, पिवळ्या रंगाचं फूल अर्पण करायचं आहे आणि पिवळ्या रंगाचं तुम्हाला प्रसाद सुद्धा अर्पण करायचा आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला पूजा करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे.
कोणताही उपाय करण्याच्या आधी आपल्याला देवांना प्रसन्न करून घेण्यासाठी तुम्हाला पूजा करायची असते आणि लगेच तुम्हाला उपाय करायचा असतो. उपाय करण्यासाठी तुम्हाला सुपारी घ्यायची आहे एका तांबणामध्ये. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, थोडंसं स्वच्छ पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला चमचाभर हळद टाकायची आहे आणि या पाण्याने तुम्हाला अभिषेक घालायचा आहे. या पाण्यामध्ये तुम्ही थोडंसं गंगाजल सुद्धा टाकू शकता. तर तुम्हाला या सुपारीवरती अभिषेक घालायचा आहे. अभिषेक घालत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत अभिषेक करायचा आहे. अभिषेक करून झाल्यानंतर ती सुपारी तुम्हाला स्वच्छ व्यवस्थित पुसून घ्यायची आहे आणि पुसून घेतल्यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे. त्या प्लेटमध्ये म्हणजे तुम्ही तांबण घेतलं तरीही चालेल, तर त्या तांबणामध्ये हळद कुंकू मिक्स करून तुम्हाला त्याने स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यावरती तुम्हाला अक्षता अर्पण करायचे आहेत. 1 रुपयाचं नाणं ठेवायचं आहे आणि या नाण्यावरती तुम्हाला एक तुळशीचा पान ठेवायचा आहे आणि त्या पानावरती तुम्हाला ही सुपारी ठेवायची आहे. तर पहा, भगवान श्री हरी विष्णूंना तुळस ही अत्यंत प्रिय आहे म्हणून आपण तुळशीला विष्णू प्रिया असं सुद्धा म्हणत असतो. त्यामुळे आपण तुळशीचं पान जर उद्या पूजेमध्ये वापरलं तर त्याचं फळ आपल्याला निश्चितच मिळत असतं. त्यामुळे एकादशीला आपण तुळशीची पानंही तोडत नाही. त्यामुळे तुळशीची पानं तुम्हाला आजच तोडून ठेवायची आहेत किंवा तुम्ही पूजेच्या शॉपमधनं तुळस जर आणली तरी सुद्धा चालेल. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा तुळशीचा उपाय करायचा आहे. तुळशीच्या पानावरती तुम्ही जेव्हा ही सुपारी ठेवाल त्यानंतर तुम्हाला हळद कुंकू अर्पण करायचं आहे. पिवळ्या रंगाचा फुल सुपारीला अर्पण करायचं आहे, अक्षदा अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला 108 वेळेला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. जप करून झाल्यानंतर भगवान श्री हरी विष्णूंना तुम्हाला नमस्कार करायचा आहे. प्रार्थना करून तुमच्या घरातल्या पैशांच्या अडचणी दूर होण्यासाठी आणि आर्थिक समस्या नष्ट होण्यासाठी, घरातलं दारिद्र्य गरिबी नष्ट होण्यासाठी आणि घरातील प्रत्येक व्यक्तीची प्रगती होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. तर एकादशीच्या दिवशी आपण जर भगवान श्री हरी विष्णूंची पूजा केली तर आपल्यावरती माता लक्ष्मी सुद्धा प्रसन्न होते आणि माता लक्ष्मीचा अखंड वास आपल्या घरामध्ये राहत असतो. त्यामुळे आपल्याला भगवान श्री हरी विष्णूंची आणि माता लक्ष्मीची सुद्धा आपल्याला प्रार्थना करायची आहे. तर संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळीस जेव्हा लक्ष्मी येण्याची वेळ असते तेव्हा तुम्हाला ही सुपारी उचलायची आहे आणि लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधायची आहे. सुपारी, 1 रुपयाचं नाणं आणि तुळशीचं पान हे एकत्र बांधायचं आहे. याची पोटली तुम्हाला तयार करायची आहे आणि ती तुम्हाला तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे. तुमचा जर बिझनेस असेल तर बिझनेसच्या ठिकाणी तुम्ही ठेवू शकता किंवा तुमच्या पर्समध्ये ठेवू शकता किंवा तुमच्या पतीच्या वॉलेटमध्ये ठेवलं तरी सुद्धा चालेल. यामुळे तुमच्या घरामध्ये नक्कीच पैसा हा आलेला स्थिर राहायला सुरुवात होईल आणि त्यामुळे घरातलं दारिद्र्य गरिबी ही सुद्धा संपूर्णपणे नष्ट होईल आणि त्यामुळे घराची, मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.